बिबट्याचं संचार क्षेत्र असलेल्या इगतपुरी तालुक्यातील कुरुंगवाडी येथे बिबट्याचं एक बछडं आईपासून दुरावून एका घराच्या पडवीत आश्रयाला आलं वनविभागाने दखल घेत या बछड्याला सुरक्षित ठिकाणी नेऊन त्याच्या आईची भेट घालून देण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्याच्या मादीनं या बछड्याकडे पाठ फिरवली आहे तसंच या मादीचा ठाव लागत नसल्यानं वनविभागाकडे पेश निर्माण झाला आहे काल पहाटे कुरुंगवाडी येथे बिबट्याचं दोन महिन्याचं बछडं चुकून एका झोपडीच्या पाडवीत आश्रयाला आलं वनविभागाने दखल घेऊन या बछड्याला संरक्षण देत त्यांच्या आईपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मात्र आज पहिल्या दिवशी हा प्रयत्न अपयशी ठरला आहे या बछड्याला पूर्ण सुरक्षित ठिकाणी नेऊन त्याच्या आहाराची काळजी वनविभागात घेत आहे तर वनविभागाचं पथक या घटनास्थळी तळ ठोकून आहे वन कर्मचाऱ्यांनी परिसरात गस्त घालून बिबट्याच्या मादीचा शोध घेतला ठसे निरीक्षण केले मात्र बिबट्याच्या मादीचा कोणताही ठाव मिळू शकला नाही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनेनुसार आज सलग दुसऱ्या दिवशी पुन्हा बिबट्याच्या मादीचा शोध घेऊन बछडा आईच्या कुशीत स्वाधीन करण्याचा वनविभागाचा प्रयत्न आहे स्थानिक वनपरिमंडळ अधिकारी भाऊसाहेब राव यांच्यासह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचं चा पथक टळ ठोकून आहे बिबट्याच्या मादीचा ठाव घेण्यासाठी आज परिसरात ट्रॅम्प कॅमेरे लावण्यात आले आहे वेदन्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित घोटी